कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काका ये ये बस. अरे मावशी, तुम्हाला बोलणार नव्हतं पण तरी. ए माझं मी आल्या, लगेच डापरू नको मला. काय रे, काय झालं स्वप्नी? म्हणजे सगळ्यांना एकत्र कशासाठी बोलवलं? अहो बातमीच तशी आहे. हे बघा. कसली बातमी रे? सगळे आले ना. ऐका, कमाल कलेक्टर, सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांनी गेली 4 दिवस भडकलेली दंगल आटोक्यात आणली. त्या स्वतः घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीच्या जोरावर त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केले. त्यांनी दिलेले भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून 8 महिन्यांच्या प्रेग्नंट असूनही त्यांनी केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. या सगळ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे त्यांचे मिस्टर सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम यांच्याही धाडसाला सलाम. सर्व स्तरातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अरे वा, पोरांनी आपलं नाव काढलं. माझ्या लेखानंद सुनेनं एवढं मोठं काम केले, आता काय नको मला, बस. खरंच अपर्णा माझी विद्यार्थीने याचा मला अभिमान वाटतोय. असे ऑफिसर घडले पाहिजे तरच आपला देश सुरक्षित हातात आहे अशी आपली खात्री होईल. आणि गरोदर असताना मी तर नसते बाबा हे करू शकले. अगं माझ्या बाळाला सोडून 2 मिनिटं मला कुठे जाता येत नाही. हो ना, अशा परिस्थितीत ती दंगलीत घुसली. खरंच हा, या गोष्टीसाठी धाडस पाहिजे. माझ्याकडून नसतं झालं एवढं. हे अशी कामं करूनच घराचं नाव मोठं होत असत. हा, पोराला विष घालून नाही. अरे सुजा, एवढं चांगलं वातावरण आहे असं कशाला बोलतोस रे? आपण हा दिवस साजरा करायचा. या सत्कार मूर्ती आली या ठिकाणी. ती आपी आहे दादा, म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो तिने किशानाचा पण विचार केला नाही, सगळ्यांसाठी धावून गेली दंगल थांबवायला. खरंय, अगं बोलणारे लय असतात करणारे लय कमी. आणि आपे तू करून दाखवणाऱ्यातली आहेस बघ. हो, योग्य वेळी बोलणारी आणि योग्य वेळी करणारी. हे अटके परत झेंडा लावला असतो. आम्हा सगळ्यांना तुझा लय अभिमान आहे. खरं म्हणजे मी सुरुवातीला तुला काम करायला मनाई केली होती, तुला काम जमणार नाही असंही म्हटलं होतं. माझी चूक होती पोरी, तुम्हाला आणि माझ्यासारख्यांना चुकीचं ठरवलंयस. एक बाई किती मोठं काम करू शकते ना हे तू दाखवून दिलंस बघ. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये, आता अशा खूप अपर्णा तयार होणार आहेत आणि त्यांच्या डोळ्यासमोर तुझं उदाहरण असल्यामुळे त्यांना बळ मिळणार आहे. लाख बोललीस बघ पियू. पण 1 मिनिट, हे काय माझ्या एकटीचं श्रेय नाही हा, तुमचं सगळ्यांचं आहे. म्हणजे मला भीती वाटत असताना उभं राहणारे बापू, मला धीर देणारी पियू ताई, लग्नानंतर मी या घरात आले तर तुम्ही सगळेजणच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला. माझ्या काही गोष्टी पटत नसतानाही अर्जुन कायम माझ्या पाठीशी उभं राहा. म्हणून म्हटलं हे सगळं तुमच्यामुळे झालंय, माझ्या एकटीचं धाडस नाही आहे. हा अपर्णा, तुझ्यात आहे बर का तेवढं धाडस, तूच हे करू शकते सगळं. मी बाळाला पण सांगत असते हा सारखं कि काकी लई धाडशी आहे, हो की नाही पिल्लू? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.